वयाने लहान आहेत पण कार्य खूप मोठी करतात ते. विजय मांजरेकर ह्याचा कार्यक्रम भरपूर चांगला असतो आणि तो सगळ्यांना घेऊन चालतो, महिला पुरुष सगळ्यांना. तो कोणाचेही भेदभाव करत नाही आणि आज तो कित्येक वर्ष चांगल्या प्रकारे हळदी कुंकू साजरा करतोय. की मम्मी वावन देते बहुत अच्छा लगता है, बहुत अच्छा है लड़का, उनका परिवार बहुत अच्छा है, भगवान को खुश रखे. शिवसेना युवा सेना उपविभाग अधिकारी ऋतिक विजय मांजरेकर आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमाला हजारो महिलांची गर्दी. शिवसेना उपनेत्या शीतल देवरुखकर शेठ यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती. जागृत महाराष्ट्राशी बोलताना शिवसेना उपनेत्या शीतल देवरुखकर शेठ यांनी ऋतिक विजय मांजरेकर यांच्या कार्याचं केलं कौतुक. राजकारणामध्ये आपला ठसा उमटवण्यासाठी राजकीय वारसा लागतो असं बोललं जातं, पण आपण प्रत्येक क्षेत्रात आपल्या नावाचा ठसा उमटवू शकतो यासाठी लागतं नियोजन, प्रामाणिकपणे नागरिकांना एकत्रित करून त्यांना मान सन्मान देणं आणि याच मार्गांना यश मिळवणारे आपल्या कामाप्रती असलेला व्यासंग आणि शैक्षणिक दृष्टिकोन, जनसामान्यांसाठी असलेली उपलब्धता, विनम्र आचरण, कमी कालावधीमध्ये कॉलेज युनिट पद, युवा सेना शाखा अध्यक्ष ते अगदी युवा उपविभाग अधिकारीपर्यंत मजल मारणारं व्यक्तिमत्व म्हणजेच ऋतिक मांजरेकर, ज्यांनी वेळोवेळी नागरिकांना सर्वोत्तम मदत केली. कोरोना काळातील आरोग्यविषयक मदत, रेशन वाटप असो किंवा मग मास्क वाटप, तेवढंच नाही तर मोफतपणे विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळवून देणं, अंधेरीमध्ये पहिल्यांदाच दहीहंडी उत्सव सराव आयोजित करणं, गरजू नागरिकांना जॅकेटचं वाटप करणं, अशी विविध कामं त्यांनी जनतेसाठी केली आणि या कार्याची जनतेकडून पोच पावती म्हणून सलग 4 वर्षांपासून सुरू असलेल्या हळदी कुंकू कार्यक्रमामध्ये हजारो महिलांनी आपली उपस्थिती दर्शवली. शनिवारी संध्याकाळी CS सावंत सभागृह गणेश चौक DN नगर इथं या हळदी कुंकू कार्यक्रमामध्ये हजारो महिलांनी आपली उपस्थिती दर्शवली. जागृत महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे. आज या ठिकाणी भव्य दिव्य हळदी कुंकूचा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे ऋतिक मांजरेकर यांनी, काय सांगाल या कार्यक्रमाबद्दल आणि महत्वाचं म्हणजे ज्या महिलांच्या प्रतिक्रिया येतात की शिस्तबद्ध कार्यक्रम या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि एवढं कमी वयामध्ये जो महिलांना मान सन्मान या ठिकाणी जो मिळतोय या संदर्भात काय सांगा? खरं म्हणजे युवा सेना प्रमुख शिवसेना नेते सन्माननीय आदित्यसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा युवा सेना काम करते तेव्हा ती नेहमीच शिस्तबद्ध पद्धतीने काम करते आणि मला सांगायला आनंद होईल की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हा आमचे हे युवक काम करत असतात तेव्हा ते शिवसेनेच्या मार्गदर्शनाखाली काम करत असतात. आज आमच्या ऋतिकने हळदी कुंकूचा कार्यक्रम या पश्चिम विधानसभेमध्ये घेण्यात आलेला आहे. तुम्ही म्हणाल्याप्रमाणे मी दरवर्षी या कार्यक्रमाला येते आणि प्रत्येक वर्षी मला एक वेगळी प्रत्येक वेळेला नवीन एक गोष्ट बघायला मिळते की दरवर्षीपेक्षा यावर्षी जास्त गर्दी आहे, दरवर्षीपेक्षा यावर्षी जास्त गर्दी आहे, महिलांची संख्या वाढत चालली आहे. ह्याचं एकच उत्तर देईन, एक म्हणजे आमची युवा सेना चांगलं काम करते की लोकांकडून महिलांकडून आम्हाला पोचपावती मिळते आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शिवसेनेच्या पाठी या महिला खंबीरपणे उभ्या आहेत ह्याच्यातून आम्हाला दर्शन घडतं. खरं म्हणजे आज जर आपण बघत असाल तर या पश्चिम विधानसभेच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम दरवर्षी होत असतात, त्यातला हा महत्वाचा कार्यक्रम म्हणजे आमचा एक युवा सेनेचा पदाधिकारी महिलांसाठी हळदी कुंकू घेतो आणि हे हळदी कुंकूचं जे लेणं आहे हे महिलांसाठी खूपच सौभाग्याचं लेणं आहे आणि हे लेणं घेण्यासाठीच या महिला येत असतात आणि शिवसेनेचं प्रेम आणि ऋतिकवरचं प्रेम मी म्हणेन. नक्कीच ऋतिकवरचं जे प्रेम आहे आता ही जी पोच पावती आहे की तुमच्या समोर दिसते, तर आज उपनेते सुद्धा तुम्ही आहेत, येणाऱ्या काळामध्ये राजकीय वाटचालीसाठी तुमच्या कशा पद्धतीच्या शुभेच्छा असतील आणि कशा पद्धतीचा तुमचा पाठिंबा यांच्या पाठीशी असतील? आजचाच पाठिंबा आहे असं नाही, मी प्रत्येक वर्षी कार्यक्रमाला येते त्याच्या म्हणजे त्याच्या पाठीशी, आमच्या युवा सेनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या पाठीशी आम्ही आहोत आणि असणार आहोत. हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला नेहमीच सांगितलेलं आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण आणि मला वाटतं याच त्यांच्या मूलमंत्रावर पाऊल ठेवत आमची शिवसेना आणि युवा सेनेचे पदाधिकारी काम करत असतात. त्याच्या राजकीय उन्नतीसाठी तर माझ्या शुभेच्छा आहेतच, मला वाटतं याच्या अगोदर तो युवा सेनेच्या एका वेगळ्या पदावर काम करत होता, त्याचं कामाची पोचपावती म्हणून त्याला उपविभाग अधिकारी केलं आणि आता उपविभाग अधिकारी म्हणून लवकरच मी त्याला एक विभाग अधिकारी म्हणून बघू इच्छिते आणि लवकरच तो या मोठ्या पदावर जाईल म्हणून मी त्याला शुभेच्छा देते. तुमचं स्वागत आहे. हळदी कुंकूचा हे 14 वर्ष आहे आणि या ठिकाणी काही ना बोलले की ज्या महिलांची संख्या आहे ती संख्येने खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत आहे.
सर्वांना जय महाराष्ट्र. या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या सर्व महिला हे नक्कीच इथे मान सन्मान जो भेटतो, जी शिवसेनेची जी आयोजन करण्याची जी पद्धत आहे ती नक्कीच माझ्या कार्यक्रमात नाही पण सर्व कार्यक्रमात आपल्याला बघायला भेटेल. त्याचप्रमाणे इथे हा जो कार्यक्रम मी आयोजित केलेला आहे, नक्की आयोजक म्हणून मी आहे पण सहआयोजक माझ्यासोबत हे सर्व उभे आहेत, जसे बागवे मॅडम असतील, विनाट मॅडम असतील, गोसाळकर मॅडम असतील, पूजा पाटील मॅडम असतील, हे सर्व आयोजक. व नक्कीच माझी आई ही एक आयोजक आहे, आयोजक म्हणून मी आहेत पण हे सर्व माझे सह आयोजक आहेत, तेच या कार्यक्रमाला यशस्वीपणे पार पाडतात. व जाहीर करायला नक्कीच आवडेल की हा कार्यक्रम या वेळेला देखील यशस्वीपणे पार पाडला गेलेला आहे, कारण का इथे हजारहून अधिक महिलांची उपस्थिती लाभलेली आहे व बरेच महिला अजून सुद्धा इथे रांगेत उभे आहेत व इथे त्यांना मानसन्मान नक्कीच भेटेल. सर, महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस हजारो महिला आता तुमच्या संख्या जोडलेल्या आहेत, त्यामध्ये काही महिलांच्या सुद्धा समस्या आपल्याकडे येत असतील, तर कशा पद्धतीचं त्याचं निवारण आपल्या माध्यमातून होईल आणि येणाऱ्या काळामध्ये अशाच पद्धतीचे कोणकोणत्या कार्यक्रम आपल्या माध्यमात राबविले जातील? येणाऱ्या काळात देखील जसं आपण म्हणतायत कार्यक्रम, तर शिवसेनेकडे प्रत्येक महिन्याला आपले कार्यक्रम आहेत. जसं गेल्या महिन्यात आपण सर्वांनी पाहिलेला आहे अंधेरी महोत्सव म्हणून हा मोठा कार्यक्रम होता, आजचा हा हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे, भविष्यात देखील असे बरेच कार्यक्रम आहेत. आणि जसं तुम्ही म्हणतात की महिलांच्या ज्या समस्या आहेत, असा कुठला राजकीय पक्ष आहे ते तुम्ही सांगा ज्याची शाखा 24 तास इकडे प्रत्येक विभागात चालू असते. प्रत्येक आपल्या या विभागात 7 शाखा आहेत, तिथे दररोज महिला शाखा संघटिका बसलेल्या असतात, ते सर्व समस्याचं नियोजन करतात व जे काही समस्या असतात ते नक्की पार पडतात याची खात्री ते बाळगतात. तसेच वरिष्ठ आमचे आहेत, उपनेते आमच्या शीतलताई आहेत, तर त्यांच्या कानावरती जर कुठली समस्या गेली ते तर नक्कीच निवारण पार पडेल एवढी मी आपल्या सर्वांना गवाही देतो आपल्या माध्यमातून. हाजीतून तो करताना ज्या वेळेस खूप संख्या आपल्याला माहित आहे की महिला येणार आहे, तर तिथे नियोजन असणं खूप महत्वाचं आहे आणि दोनच महिला किंवा असं करू शकत नाही. त्या हळदी कुंकाच्या नियोजनासाठी अनेक महिला लागतात, त्या नेहमी घेतल्या पाहिजे माझं असं म्हणणं आहे. ज्या पद्धतीने ऋतिकने इथे पद्धतशीरपणे की या महिलांनी इथून या इकडून जा, इथे ही महिला हळदी कुंकू लावायची, तिळगुळ दे, हे करेल, त्या पद्धतीने नेहमी तो करत असतो. म्हणून त्याचा हळदी कुंकात जराही काही धावपळ होत नाही, काही महिलांचा अपमान होत नाही, पण सगळ्या महिला तिळगुळ आणि हळदी कुंकू घेऊन जातात. काही काय सांगाल, हळदी कुंकूच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही माँसाहेबांची आठवण करून दिला आणि यावर लक्षात येत आहे की एक शिवसैनिक काय असतो, शिवसेनेमध्ये महिलांना कशा पद्धतीचा मान सन्मान येतो. ज्यावेळेस तुम्ही माँसाहेबांचं नाव घेतलं त्यावेळेस तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू सुद्धा होते. मला खरं युवा सेनेच्या माध्यमातून जे कार्यक्रम घेतात त्याचा मला खूप अभिमान वाटतं आणि ही खरी नवीन जी पिढी आहे ती आमच्या जुन्या पिढीला मजबूत आहे. आमचा पाया त्या ती युवा सेना मजबूत करते आणि खरोखर त्यांना यश मिळो. आणि दुसरं म्हणजे जो मान सन्मान आहे तो हळदी कुंकवाच्या निमित्तानेच असं नाही की प्रत्येक कुठलाही कार्यक्रम असो, मोर्चा असो, आंदोलन असो, काही असो, आमच्या महिला एवढ्या पुढे येतात आणि घरची कामं टाकून त्या सहकार्य करतात. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी साहेब त्यांच्या पाठीशी सगळी शिवसेना खंबीर आहे आणि अशीच खंबीर राहणार ही मी आश्वासन असं मी देते. जागृत महाराष्ट्र न्यूजशी बोलताना महिलांनी ऋतिक मांजरेकर यांच्या कार्याचं कौतुक केलं. जागृत महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा ऋतिक मांजरेकर यांनी जो हळदी कुंकूचा कार्यक्रम केला होता तो कार्यक्रम कसा वाटला आणि या ठिकाणी आल्यानंतर एक महिलांना जो मान सन्मान दिला जातो उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून या संदर्भात काय? इकडचे हे कार्यक्रम झाले ते आम्हाला खूप आवडले आणि आपल्याला सन्मान दिले हे जास्त मोठा महत्वाचे आहे. जागृत महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे. ऋतिक मांजरेकर यांच्या माध्यमातून आज महिलांसाठी विशेष हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवला होता. हळदी कुंकू म्हणले की सर्व महिला एकत्रित येणं, जो उत्साह पाहायचा असतो तो खूप वेगळा असतो. आजचा कार्यक्रम कसा होता, कसा वाटला, नियोजन असेल आणि ऋतिक मांजरेकर यांचं जे कार्य आहे कशा पद्धतीचं आहे काय सांगाल? ऋतिक विजय मांजरेकर ह्याचा कार्यक्रम भरपूर चांगला असतो आणि तो सगळ्यांना घेऊन चालतो, महिला पुरुष सगळ्यांना, तो कोणाचेही भेदभाव करत नाही आणि आज तो कित्येक वर्ष चांगल्या प्रकारे हळदी कुंकू साजरा करतो आहे. हळदी कुंकू म्हटल्यानंतर सगळ्या एकत्र महिला येतात, नटून थटून येतात आणि ते त्यांना वाण दिलं की त्या आनंदाने आपल्या आपल्या घरी जातात.
आणि म्हणजे खरंच एक कार्यक्रम हा वर्षातला फारच एक आनंददायी आणि उत्साह असा असा कार्यक्रम आहे आमचा. रितिक एक यंग लड़का है और उसके साथ में उनकी मम्मी है. मेन बात तो आई सपोर्ट है आणि त्यांच्या बरोबर त्यांचा भाऊ है आणि सगळे आमचे महिला पण है आणि ते चांगले बाबू बहुत अच्छा है और वो बहुत अच्छा काम करता है. उनका देखे आपने हल्दी कुंकू कितना सिस्टमैटिक से है, सिस्टमैटिक से है, लपड़ा नहीं झगड़ा नहीं. और हमको भी तैयार होके आने में अच्छा लगता है और हम घर में जाके भी सोचते हैं कि वो बाबू ने कितना अच्छा काम किया. तो बहुत अच्छा है बाबू, ऐसे आगे बढ़े, हम उनके साथ है. मेरे को बहुत अच्छा लगा. हर साल हम लोग को बुलाते हैं, पर्सनल मैसेज भेजता है, सबको भी बोलते हैं, अच्छा लगता है. खास करके उनका परिवार उनके साथ है, उनकी मम्मी वावन देते, बहुत अच्छा लगता है. बहुत अच्छा है लड़का, उनका परिवार बहुत अच्छा है. भगवान को खुश रखे, उनका मनोकामना पूर्ण करे, बहुत अच्छे से करते है काम. मी आंबोली इथे राहते. रितिक माजरेकर यांनी खूप कार्यक्रम छान राबवलाय. 3-4 वर्ष झाले आम्ही बघतो आणि म्हणजे शिस्तबद्ध आहे. म्हणजे जे येणारे प्रेक्षक म्हणजे व्यवस्थित घेतात, म्हणजे बाण वगैरे घेऊन रांगेने व्यवस्थित जातात आणि कार्यक्रम खूप छान असतो आणि त्याची मम्मी वगैरे पण हेल्प करते. आणि मला असं वाटतं पुढे तर म्हणजे पुढची वाटचाल चांगली असेल त्याची आणि त्याला यशस्वी होतो, चांगला मोठ्या पदार जावो, हेच आमची देवाच्यानी प्रार्थना. छान वाटलं आज हळदी कुंकाचा कार्यक्रम आणि मुलगा चांगला आहे, सगळ्याला घेऊन चलतो. माझा अनुभव तर छानच आहे. दरवर्षी हे ठेवतात आहे हे, पण बायकांसाठी तर खासच आहे. हळदी कुंकू म्हणजे सगळ्या बायका जमतात, ते एक ओळख होते आणि कळते की नगरसेवक कोण आहे, काय आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि काय मी बस छान वाटतं. हर वर्षी ठेवते ते भाऊ, आम्ही येतो घेतो हळदी कुंकू करतो आणि जातो. शिवसेना तर पहिल्यापासून आमच्या पाठीमागे उभे आहे, आम्ही बी त्यांच्या पाठीमागच उभे. हो नाही पण छानच असतो कार्यक्रम त्यांचा आणि नियोजन पण छानच असते त्यांचं. त्यांची जी पद्धत आहे ना ती खूप छान आहे, काम करण्याची पद्धत नाही, खूप सुंदर आहे. आम्ही इथे येतो दरवर्षी, छान पद्धतीने साकार करतात तुम्ही आणि वाहन पण खूप सुंदर दिलं. त्यांना आमचा आशीर्वाद असणार त्यांच्यासाठी. वयानी लहान आहेत पण कार्य खूप मोठी करतात ते. छान वाटलं, खूप छान वाटलं. नियोजन पण छान होतं, आम्ही लाईनीमध्ये पण उभं, लाईनीमध्ये पण लोक शिस्तबद्ध होती एकदम आणि छान झालं. खरं तर खूप म्हणजे त्यांना मानलं पाहिजे की ह्या वयात सुद्धा त्यांनी स्त्री सन्मान, जे सद्गुरू वामनराव पै सांगतात की स्त्री सन्मान हा घरोघर घराघरातून झाला पाहिजे. आणि खरंच ते मांद्रेकर साहेब हे सगळं जपत आहेत याची आम्हाला खूप म्हणजे अभिमान वाटतोय. आणि असेच त्यांनी युवांसाठी पण प्रोग्राम राबवावेत आणि असं भव्य दिव्य प्रोग्राम ह्या हॉलमध्ये व्हावेत. नाही खूप चांगलं केलेलं आहे त्यांनी. इतकी वर्ष तो सलग करतोय, 4 वर्ष तर खूपच चांगलं करतो आणि व्यवस्थित आहे, अगदी शिस्तबद्ध आहे, काही प्रॉब्लेम नसतो तिकडे. नक्कीच शुभेच्छा देऊ. आमच्या समोरच तो लहानाचा मोठा झालेला आहे, तर नक्कीच त्याच्यासाठी खूप शुभेच्छा. एकदम छान, आम्हाला खूप आनंद झाला. 14 वर्ष होता बरोबर आहे. खूप आम्हाला आनंद झाला आणि खूप छान केलं त्यांनी. करतात चांगलं, करतात बायकांसाठी आणि काही भेदभाव नसतो त्याच्यामध्ये. जसं येणार एकदम सिस्टमॅटिकली त्यांचं असतं आणि ते खूप आवडतं आम्हाला, म्हणून आम्ही येतो पण त्यांच्या ह्याच्यासाठी. हळदी कुंकवासाठी गेली तीन वर्ष आम्ही सतत येतोय आणि रितिकचं पूर्ण म्हणजे काम मस्त व्यवस्थित अपडेट असते. सगळ्यांना व्यवस्थित मान सन्मान मिळतो, सगळ्या स्त्रियांना सगळं व्यवस्थित छान मॅनेज. सर्वात प्रथम तर ह्यांचं खूप खूप अभिनंदन की यांनी हा कार्यक्रम गेले 4 वर्ष हे नियोजित करत आहेत. मी आज पहिल्यांदाच इथे आईकडे आले म्हणून मी हा कार्यक्रम अटेंड करायला आले, पण यांनी ज्या प्रकारे नियोजन केलेलं आहे म्हणजे कसल्याच प्रकारची गर्दी नाही किंवा धक्काबुक्की नाही, सर्व स्त्रियांसाठी प्रॉपर मानाने सन्मानाने त्यांनी जो कार्यक्रम अरेंज केलेला आहे आणि जो सन्मान दिलेला आहे त्याच्याबद्दल खरंच यांचं खूप खूप अभिनंदन आणि यांच्या पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा यांना खूप खूप अभिनंदन. या कार्यक्रमाला शीतल देवरुखकर उपनेत्या, प्रियंका सावंत एक्स कॉर्पोरेटर, प्रभाग समिती अध्यक्षा अक्षदा सावंत, विभाग अधिकारी वीणा तौक, विधानसभा संघटक स्वाती घोसाळकर, विधानसभा समन्वयक अनिता बागवे, माजी नगरसेविका ज्योत्सना दिघे, माजी नगरसेविका रंजना पाटील उपविभाग प्रमुख, पूजा पाटील शाखा प्रमुख यांच्यासह अनेक महिला आणि युवती सेना महिला पदाधिकारी सुद्धा उपस्थित होत्या. जागृत महाराष्ट्र न्यूज, अंधेरी, मुंबई. महाराष्ट्राला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा, तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका.